चला आज आपण वरीची भाकरी करणार आहोत। ते वरीचं पीठ घेतलेलं आहे, आता आपण हे थोडंसं पीठ घेऊन चाळून घेणार आहोत। वरीचं पीठ एका भाकरीचा आपण चाळून घ्यायचं। चला, तर वरीची भाकर म्हणजे आपली उपवासासाठीच लागते, आहे का नाही? हो, उपवासासाठीच वरीची भाकरी आहे। आपण म्हणतो ना, नवरात्र वगैरे आले किंवा काही आलं तर आपण भाकर म्हणजे कोणती करायची, तर ती वरीची भाकरी करायची, ती महत्वाची असते। तर हे काय केलं, आपण बाजारातून वरई आणलेली आहे किंवा रेडीमेड पीठ पण भेटतं किंवा आपण दळून घरी पण आपण करू शकतो, आणि हे रेडीमेड पण भेटतं। हा, आता मी असं चाळून घ्यायचं आपल्याला, मळून घ्यायचं। आणि खूपच अशी सोपी रेसिपी, काही अवघड नाही अशी। आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। महत्वाची गोष्ट म्हणजे घंटीचं बटन अवश्य दाबा। याचं व्यवस्थित असं चांगलं मळून घ्यायचं पहिलं पीठ, ज्याप्रमाणे आपण गव्हाचं पीठ भाकरीची भाकरी कसं करतो आपण ज्वारीची, तशाप्रमाणे आपण हे मळून घ्यायचं। आणि खूपच सोपी अशी पद्धत आहे। आता या आपण पीठ असं व्यवस्थित असं चांगलं मळून घ्यायचं आणि त्याचं एक गोल गोळा, आणि जितकं चांगलं असं पीठ मळण ना तितकी भाकरी अशी चांगली येते। तर बघा, आपण व्यवस्थित असं पीठ मळून घेतलेलं आहे। हे बघा, अशा प्रकारे मळून घ्यायचं। जेवढं जास्त आपण त्याला हे करू, मळून घेईन, जितकं जास्त आपण मळतो तितकं ते चांगलं होतं। आता काय करायचं आपल्याला, आता थोडस खाली पीठ घ्यायचं, वरायचं थोडस पीठ घ्यायचं आपल्याला, खाली चिटकू नये म्हणून, म्हणजे परतीला ते चिकटलं नाही पाहिजे। आता हे आपण अशी व्यवस्थित अशी गोल अशी टाकून घेणार आहोत। बघा, अशा कशा आपली गोल गोल मस्त की भाकर करायची आपल्याला। चला पटकन अशी भाकरी बनवूया, करून घेऊया। तर अशा प्रकारे बघा, आपली वरायच्या पिठाची मस्त वेगळी अशी भाकर तयार झाली। तर आता ती आपल्याला तव्यावर टाकून भाजून घ्यायची। हे तवा आता गरम करून घेतले आपण, त्याच्यावर आता आपल्याला भाकर टाकायची, मस्त पैकी अशी भाकर टाकून घ्यायची। बघा, अशा प्रकारे किती छान अशी गोल आलेली आहे। आता त्याला आपण थोडस पाणी लावून घ्यायचं। खूपच अशी पौष्टिक असते आणि उपवासाला तर खूप महत्वाची असते। खिचडी खाण्यापेक्षा वरायची भाकरीच खावा, खूप छान असते। खिचडी आता कोणी खात पण नाही, वरायचीच भाकरी जास्त। हे आता आपण हे पाणी लावलेलं आहे आणि व्यवस्थित अशी तिला, आणि साऱ्या सगळीकडून असं पाणी व्यवस्थित लावून घ्यायचं, म्हणजे भाकरी चांगली पसंत निघते, चांगली परतून घ्यायची। आता हे भाजून द्यायची खालून जरा। हे आता आपली खालून व्यवस्थित अशी भाजलेली आहे। आता हे खालून भाजलेली आपण आता अशा प्रकारे हळूवारशी पलटी करून घ्यायची। हे बघा, व्यवस्थित अशा प्रकारे पलटी करून घ्यायची आणि आता खालच्या साईड कडून भाजून घ्यायची। खालून पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची। हे आता तव्यावर भाजून झालेली आहे आपली भाकर। आता खाली आपण चेक करून बघतो, अशा प्रकारे भाजलेली आहे। बघा, मस्त अशी झाली। आता पुढे काय करायचं आपल्याला, आता हे आपण तवा साईडला ठेवू आणि खाली गॅसवर भाजून घेऊ। तवा साईडला ठेवून आपण अशी गॅसवर कुरकुरीत झालेली आपली आणि कडक झालेली। आपल्याला कडक पाहिजे असेल तर आपण कडक पण करू शकतो, नॉर्मल तर नॉर्मल। आणि मऊ करायची असली तर आपण तव्यावर भाजू शकतो, आणि कडक करायची असली तर अशी गॅसवर भाजून घ्यायची। चुलीवर असे केल्यानंतर चुलीवर तर खूप छान लागते आणि खूप फुगती अशी, नाही का? चुलीवर जास्त फुगते। तर बघा, कशा अशा प्रकारे आपली उपवासाची भाकर तयार झालेली। तर बघा, अशा प्रकारे आपली उपवासाची भाकर ही तयार झालेली आणि खूप छान अशी झाली। खूपच छान आणि अशी कुरकुरीत लागते खायला पण, आणि खूप चवीला पण छान असते। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आपला जो बटाट्याचा असतो ना, उपवासाचा बटाटा, आपण उपवासाचा बटाटा त्या भाकरीसंग छान लागतो, याची पण आपण एक रेसिपी टाकलेली आहे, तुम्ही नक्की बघा आणि बटाट्याच्या भाजी बरोबर आपली उपवासाची भाकर खाली, वरईची भाकरी बटाट्याच्या भाजी बरोबर वरईची भाकरी खूपच छान लागते। आणि नक्की घरी ट्राय करून बघा, खूप सोप्या पद्धतीची रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुढच्या रेसिपी मध्ये भेटूया। धन्यवाद।